प्रयत्न केले आणि तदनंतर पाहिलं तर फटकेबाजी करत आपला संघ या आजच्या दिवसामध्ये प्रवेश केला गेला. क्या नाम है आपका सर, कहाँ रहते हो आप? ओके, अच्छा लग रहा है कॉमेंट्री बच्चे। यस, आइए दही हंडी का उत्सव में हम धूमधाम से मनाते हैं जहाँ एंकरिंग करता हूँ। ओके यस, तुम्हें येता तुम्हें होतो तिकडे निचे आपण बघूया। सर हँडसेप एक कौतुक कर, ह्यांचे जे बंधू आहेत ना नीलेश पप्पा तुझे, नीलेश कोण लागतो तुझे? ओके यस, आता नाही आहेत तिकडे। तर चेंडूचा खेळ झाला हे का वर आलं? आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोर वेळ लागली जाते 7 धावा. लग्नाच्या अगोदर खूप फटका डिसेंट चांगला दिसत आहे होता। इथे, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 2 क्षेत्ररक्षक एकाच बाजूला आले. शैबाज मात्र बाद होईल. सूर्या इथे मात्र कॉलिंग राहिली नाही दोघांची आणि गडी बाद होताना पाहायला मिळतोय. शैबाज बॅक टू द डग आउट आउट. चला वेवूर संघ सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचा आहे. कर्णधार वेवूर संघाचा कर्णधार या सन्मान चिन्ह घेण्यासाठी. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 7 धावा. आता मात्र आपण पाहतोय चौकार लगावलं जात आहे. आल्या आल्या मात्र रोहित रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका पाहायला मिळाला या चौकाराच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 11 धावा आतापर्यंत जमवली जाते. दोन्ही संघ जर पाहिलं तर डेंजरस बी संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच इनविजिबल. आधीखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. रन्स मात्र येणार नाही आहे. ते मात्र आपण पाहतोय. डेंजरस टीम, डेंजरस टीम, डेंजरस टीम, डेंजरस. आपका एक्स्ट्रा खेळाड़ नहीं है इधर, प्लीज भेजिए जल्दी से जल्दी. तो अभय आया है गेंदबाजी के ऊपर. अगर देखा जाए तो बहुत ही बड़ी बल्लेबाजी अभी तक देखी जा रही है सूर्या की ओर से. सूर्या अगर देखा जाए तो फ्रंट फुट लाइन का बल्लेबाज है और अच्छा खेल रहा है अभी तक. अगर देखा जाए तो बॉर्डर के साथ जिस तरह से शुरुआत के लिए, ये भी बहुत ही बढ़िया गेंद. ओ एफर्ट, बहुत एफर्ट, बहुत ही अच्छी. क्या स्टॉप किया है मैदान के अंदर खुद को ढकेला. और देखा जाए तो कोई अंडर नहीं आना है. प्लीज अगर बात की जाए तो इनविजिबल संघ टीम अंदर आना नहीं है. रिव्यू कोणी घेतलाय? बैटिंग वाला संघ. ओके येस अंपायर डिसिजन आपल्याला पाहायला मिळतो. येस चौकार आहे आणि जो रिव्ह्यू घेतलाय तो आता मात्र सक्सेसफुल ठरतोय. धावसंख्या पाहायला मिळते 15 धावा आतापर्यंत.
पुढे एकदा गोलंदाज सज्ज होईल मिस्टर अभय षटकातील जर पाहिलं तर तिसरा चेंडू हे देखील फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय अभिषेक आपल्याला पाहायला मिळाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं याआधी देखील प्रयत्न केले होते पुण्याच्या एकदा आता मात्र करारी प्रहार चेंडू निघून जाईल चार धावांसाठी येतोय चौकार जबरदस्त फटका पाहायला मिळाला या चार धावांची धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा स्कोर बोर्ड लागली जात आहे येस या ठिकाणी अमोल राऊत सर देखील उपस्थित होत असताना वेलकम सर घरच सॉरी अमोल गरज सर या ठिकाणी नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळते तर नक्कीच एक अनाउन्समेंट आहे इथे मात्र अनाउन्समेंट केली जाते लक्षात असू द्या सर्व संघाचे कर्णधार आपण एक अनाउन्समेंट करतोय सुरेंद्र स्मृती चषक 2023 एच डी विनर्स आयोजित अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय ज्याचा प्रथम पारितोषिक आहे 50,000 व चषक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 व चषक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 5 आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5 ही स्पर्धा आपण पाहतोय दिनांक 10/11/12/2023 म्हणजे 10/3/2023 ते 12/3/2023 पर्यंत ही स्पर्धा पाहायला मिळेल या स्पर्धेचे ठिकाण जर पाहिलं तर चिराग शाळेच्या बाजूला भीमनगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि दिलीप चव्हाण सचिन दीक्षित सुजित पिन पनीकर चिराग पाटील आणि अमोल पाटील आणि सनी या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत तर या स्पर्धेचे लॉस या ठिकाणी या स्पर्धेमध्ये लाईव्ह लॉस टाकणार आहेत तर जे कोणी कर्णधार या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना मात्र विनंती असेल थोड्याच वेळात लॉस टाकले जातील तर जाणून घ्यायचे असतील त्यांनी मात्र या ठिकाणी यायचं आहे धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 21 21 धावा ते मात्र पाहायला मिळेल हा देखील फटका चांगला होता चेंडू अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येताना बॉक्स विकेटच्या रूपाने हा देखील गडीबाद होताना पाहायला मिळतोय मिस्टर सूर्य आता मात्र डेंजरस बॅटमन मैदानाच्या बाहेर जाईल खूप चांगलं नक्कीच फलंदाजी केली होती त्याने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडीबाद होतोय सूर्य बॅक टू द डग आउट सूर्याचा जर विचार केला तर 3 चौके आणि 2 सिंगल 14 धावा खेळतोय फलंदाजी मार्गावर जर पाहिला तर आता मात्र वीरेंद्र येतोय कालच्या रात्रीमध्ये सॉरी राजकुमार फलंदाजी मार्गावर नक्कीच राजकुमार आणि गोलंदाजी मार्गावर मात्र वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळत कालच्या रात्रीमध्ये पाहिलं तर वीरेंद्र काही जबरदस्त फलंदाजी केली आणि बॉक्स क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक धावा वीरेंद्रच्या बॅटमधून आल्या जर पाहिलं तर कालच्या रात्रीचं मात्र हे विश्लेषण आपण पाहत होतो आजच्या रात्रीचं मात्र वेगळं काय असू शकतंय मात्र वीरेंद्र जर पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी केले कालच्या रात्रीमध्ये इथे मात्र पाहतोय पुढचे एकदा राजकुमार सज्ज असेल नो चेंडू आहे नो चेंडूवर 1+1 2 धावा येतील इथून मात्र आपण पाहतोय आपले आमचे गुरुवर्य नक्कीच दीपक सर आपल्याशी जोडले जातील
संतोष पाटील, निखिलच तुमचा खूप गोड आवाज, खूप सुंगड साथ मला देतोय तो ऑरेंज चषकाला. आ डायरेक्ट हिट, आहा बचपन का याद है, गुल्ली डंडा सबको खेलते थे, वहां पे ऐसा अखंड बिहार दिया. झाडावरचा आंबा पाडायचं ती चित्रच गेलो, मोबाईल आलं. पूर्वी आंबे दिसले की लोक तिथे पाठीमागे जायचं, एखाद्याच्या वाड्यात पेरू असेल की लोक पाठीमागून जायचे, ती एक मजा वेगळी असते. आता मोबाईल आहे, जो भी कुछ है मोबाईल है. आणि निश्चितच ह्या मुलांची हेअरस्टाईल जर बघितली ना, मला विचार पडतो की केसाच्या स्टाईलचं नाव तरी काय द्यायचं, कुठे बॅक फूट, कुठे फ्रंट फूट, कुठे मँगोज, कुठे कटर्स, काय काय बघायला मिळते. जणू काही संपूर्ण व्हेजिटेरियन्स तुम्ही उठून आणलात, अतिशय सुंदर बघायला मिळतात. उद्या आवर्जून बघा तुम्ही ऑरेंज चषक, काय ब्रँड तुला म्हणजे संतोषला विचारा. एलईडी बघायला मिळेल मोठा संपूर्ण, आणि काय सुंदर मॅचेस बघायला मिळतात मुरब्यामध्ये, ते ऑरेंज चषक लीलावती क्रिएशन वन ऑफ द बेस्ट. मित्र राग नको मानू, तुम्ही ओम साहेब पण चांगले आहात, पण त्याच्याकडे काय आहे, एलईडी खूप आहे आणि फ्रिक्वेन्सी क्लिअरन्स अतिशय सुंदर. ओम साईचं 1 वर्ष झालं, 1 वर्षात खूप त्यांनी पुढे प्रगती केली. आहा लावणी नटरंगची, नटरंग अमृता खानविलकर. चेंडू खेळला जातो, ताकद चेंडू मध्ये कमी आहे, मिसशॉट होता, हा टायमिंग झाला नाही. धावसंख्या 1 ने वरती, धावसंख्या पोहोचते ती 24 धावा. अतिशय मोठ्या मॅचेस बघायला मिळतात. दोस्ती चषक एक खूप सुंदर चषक झाला, निश्चितच कौतुक करायला पाहिजे. व्हॉट अ ग्रँड मॅच, आणि ही तर विश्व वर्ल्डकपच आहे, नो डाऊट या स्पर्धेचं. आणि मित्रांनो एक सांगतो, मी जिथे समालोचन करतो त्याच मॅचचं बोलतो, कृपया यूट्यूबवर तुम्ही असं ऐकू नका, कुठेही बघा, जे बघेल तेच मी बोलतो. यूट्यूबवरचं मी बघत नसेल तर सांगतच नाही आहे, म्हणून मी ज्या ज्या स्पर्धा बघितल्या आहे त्या त्या स्पर्धाविषयीच बोलतो. 1 नंबर स्पर्धा झाली होती, आपण बघितली, तिथे विजेता ठरला होता. एका साईडला जर विचार केला तर आपण मोठा, आणि नंतर टायटल सगळं उपविजेता ठरला होता. इथे बाकी लॉस टाकले जातात, एक चांगला नियम बघायला मिळतो ह्या अंडर ऑफ क्रिकेटमध्ये. बॅकफूटला गेलाय कव्हरच्या दिशेला, पुन्हा शॉट मिस, इथे बाकी खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, निश्चितच गडी बाद झाला असता. खरं पाहायला गेलं ना तर गोलंदाजाचा बॅलन्स सुटला, त्याच्यामुळे तो सिच्युएशन करू शकला नाही. फरकत धावसंख्या लागते ती 25. इनविजिबल प्रथम फलंदाजी करते, इनविजिबल जर आपण विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते, आणि गडी बाद झालेत ते 3 गडी आणि 25 धावा. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते, तो अभय नावाचा गोलंदाज. ओ इथे चेंडू टटवला, सिच्युएशन केलं जाते, तू नाही तो मैं नहीं, झूठा चोर, यहाँ पे नंबर 4 हो सकता था और ये विकेट का पतन. देखो दोनों रूट गए, झूठ की बात बनने गए, पकड़ लिया गेंद को फेंक दिया. इथे आगमन होते, आपण साहेब निश्चितच तुझ्या मंचावर स्वागत करतोय. ही रात्री शेवटची रजनी आहे, इथे निश्चितच आपण विचार जर केलात तर धर्मवीर आनंदीगे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक आपण इथे बघतोय, आणि एकंदरीत आजचा विचार केला तर आपण सामना बघतोय. प्रथम फलंदाजी करतो इनविजिबल, आणि त्यांच्या वर्सेस खेळतोय तो डेंजरस बी. धन्यवाद डीजे, हे गीत घ्या, सिंगिंग स्टार मधलं टीव्हीच्या कार्यक्रमातलं एक उत्कृष्ट गीत हे सोनिया मोहनने गायलं होतं. दॅट आउट चान्स इकडे पाहायला मिळतोय. नाही नाही, ये बगीचा में आप रूब गए और ये रूट गए, आप बगीचा में खड़े तब तो ये पहुंच गए. इसी के साथ स्कोर इकडे आगे बढ़ता हुआ 30 धावा या फरकावर लागल्यात. अतिशय मोठी रंगतदार लढत, एका साईडला विचार केला इनविजिबल आणि एका साईडला विलक्षण डेंजर बी. आपण बघतोय धर्मवीर प्रतिष्ठान, धर्मवीर आनंदी घे चषक. आपण हा बघतो आजचा शेवटचा दिवस. चेंडू किती बाकी आहेत, चेंडू किती बाकी आहेत, टुटू गो. बॅकफुटला गेलाय, उत्कृष्ट शॉट इथे पाहायला मिळतोय. चला एक अजून स्पर्धा तुमच्या नावारूपाला पाहायला मिळते. सुरेंद्र स्मृती चषक SD विनर आयोजित दिनांक 10 ते 3 10 11 12 रोजी
इथे आहे आणि हा स्थळ आहे भीमनगरचं म्हणजे चिराग विद्यालय. यस, चिराग विद्यालयाकडे आपण सर्वांनी भाग घ्यायचा आहे. या स्पर्धेचं पारितोषिक देखील 50,000, 25,000 आणि 5,000 एक मोठी ब्रँड टुर्नामेंट. प्रवेश फी 3,500 आहे. आपण बुक करा आणि त्याची लॉस्ट टाकता तुम्ही इकडे. यस, निश्चितच ही स्पर्धा कोणी बघा, प्रत्येकाने पाहायचं. यूट्यूब लाईव्ह देखील बघायला मिळणार आहे. एक मोठी ग्रँड स्पर्धा बघायला मिळते. सुरेंद्र स्मृती चषक एचडी विनर आयोजित 10-11-12 रोजी मार्च महिन्यामध्ये. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये, तृतीय पारितोषिक 5,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक आपण विचार जर केला तर 5,000 रुपये बघायला मिळेल. आणि स्पर्धेचं ठिकाण आहे चिराग शाळेच्या बाजूला भीमनगरचं मैदान. दिलीप चव्हाण, चिराग पाटील, सचिन दीक्षित, अमोल पाटील, सचिन पनीकर, सनी पनीकर, मी तुम्ही साऊथ इंडियन आहात. ओके सर, आय एम स्टेइंग फॉर बीआरसी 22 इयर्स, ऑल कास्ट एंड ऑल सर नेम्स पण न्यू, अँड म्हणून तुम्ही सांगू शकतो की कोण कुठे आलात. ओके सर, ह्या असं तर बघा, म्हणजे माझा विद्यार्थी आहे मला कळत नाही आहे, पण आज कळताना इथे पाहायला मिळत आहे. कारण तुम्ही बाळ मोठे झालात ना, आता मोठे झाला तुमचे चेहरे बघितलात. बघा, हे तुम्हाला फायनल 24 संघ, साई गणेश, सातपाटी ए, सिद्धार्थ नाही संघर्ष मुर्गे, सिद्धार्थ संघर्ष मुर्गे, डेंजरस तारापूर 11, प्रताप सिंग टीटीएस, वायबीसीसी वेवूर, झोनल 11 टायटन, स्कॉर्पियन, एसकेपी माकुल सार, पाहिजेत. चला, नाव सांगा सलामाची जोडी. ओ यास, आमचे परम मित्र आरिफ कुरेशी बघायला मिळतात, आणि त्यानंतर आमचे वडे साहेब. धन्यवाद डीजे. नवीन बॅट्समन कोण येतो, बॅट्समन नेम, बॅट्समन कोण आहे? इब्बू है, नॉट सिब्बू, इब्बू. स्ट्राइक पे इब्बू है और नॉट स्ट्राइक पे सिब्बू है. एक तरफ पे लिंबू है तो एक तरफ तरबूज है. क्या क्या खेल रहे हैं, बहुत ही बेहतर. एक बार पुनः पर छक्का लगा, पुरसा चिंडू. ओहो, क्या स्विफ्ट और क्या फील्डिंग है. सरहद पे सीना तान के भारतीय के जवान जिस तरह से फील्डिंग करते हैं, ऐसा नजारा यहाँ पे दिख रहा है. व्हाट अ फील्डिंग. सुफियान जिन्होंने फील्डिंग की, उनका नाम है 36 धावा फलका हुआ लगना जतन. यस, अपन बघते कुणबी समाज अंडर आर्म बॉक्स डे नाईट. आपण कैलासवासी शिशिर मदन घरत यांच्या स्मरणार्थ मामाभांचे पुतणे चषक आयोजित फक्त कुणबी समाजासाठी. आणि ही स्पर्धा असणार आहे ती म्हणजे निश्चितच 12-13-12 तारखेला याच मैदानावर ती स्पर्धा असणार आहे. कुणबी समाज अंडर आर्म फक्त असणार आहे कुणबी समाजासाठी. डबल डबल कॅमेरामध्ये बघायला मिळेल. बघा, ओम साईचे दोन कॅमेरे बघायला, धावसंख्या झाला आहे ती 41. आणि 9-10-11 याच मैदानावर तुम्हाला सरावली प्रीमियर लीग बघायला मिळेल. 10 टीम आहेत, 3 चेंडू झाले, तीन चेंडू बाकी आहेत. आणि सरावली प्रीमियर 10 संघ. आणि आपण एकंदरीत जो विचार केलात ना, कैलासवासी शिशिर ह्यांच्या तर मयूर घरत, गौरव पाटील आणि चिराग घरत याच्याशी संपर्क करा. फक्त कुणबी समाजासाठी या स्पर्धा आहेत. पण निश्चितच मोठ्या 2 कॅमेऱ्यामध्ये बघितले आणि मला पहिल्यांदा आपण इथे पाहायला मिळतात. प्रथम पारितोषिक 7,777, द्वितीय पारितोषिक आहे 4,444, तृतीय पारितोषिक आहे 1,555 आणि चतुर्थ पारितोषिक आहे 1,111. पण ही स्पर्धा फक्त कुणबी समाजासाठी, मामा भाचे पुतणे चषक आयोजित, कैलासवासी शिशिर मदन घरत. म्हणजे आपण टॉसबॉक्स बघतो, त्या टॉसबॉक्समध्ये ज्याचं स्मृतिचिन्ह लावलाय तोच गेलाय आपल्याला सोडून. मग त्याच्या स्मरणार्थ इथे बघतात साई, ओम साईचे 2 45 धावा, ओम साईचे 2 कॅमेरे तिकडे बघायला मिळतील. सर्वांनी इकडे आवर्जून बघा. आणि 9-10-11 SPLला देखील तुम्हाला ओम साई बघायला मिळेल.
चेंडू बाकी है, फलकाओ धाओ, संख्या अगला 45 45 रन हो चुके, आखिरी दो गेंदे आने बाकी है। क्या क्रिकेट है, एक से एक तरफ देखेंगे तो इनविजिबल और एक तरफ है डेंजरस भी। क्या रात को खेले थे डेंजरस भी, सबको डेंजर जोन में डाल के चले गए और खुद जाके रात भर दिन भर से। यहाँ पे फील्डिंग थोड़ी सी खराब, हड़बड़ाहट, अगर पकड़ लेते तो विकेट का पतन हो सकता था। इस तरफ से एक रन से आगे बढ़ता हुआ 46, आखिरी गेंद है, इनविजिबल का स्कोर हो चुका है 4.5 ओवर के बाद 46। आखिरी गेंद पे कितने रन बटोरते हैं देखना है, कितना बड़ा टारगेट अब डेंजरस बी के लिए रखते हैं। एक बार फिर ये गेंद करते हुए, यहाँ पे देखा और ये गेंद सीधी 6 रनों के लिए, तो आउट ऑफ पार्क, बॉक्स आउट। हम अगर देखा जाए तो माइकोप टीम दोनों कप्तानों से निवेदन है, आ जाइए जल्दी से जल्दी टॉस बॉक्स में। आपण जर एकंदरीत विचार केला तर आज 14,500 सबस्क्राईबर्स आपण इथे पाहायला मिळतात त्याचे, ओम साई संघाला, ओम साई स्पोर्ट्सला। बघा किती लोक आनंद लुटतात, कशा पद्धतीने मॅच बघतात। आणि मित्रांनो अजून एक सांगेल, उकल फायनल देखिए, बिलकुल ऑरेंज चषक का फायनल में एक खूबसूरत कोली नृत्य है, जहाँ 9 लड़कियां और 9 लड़के रहेंगे। और उसके बाद ऑरेंज चषक का एक नॉमिनेशन कैसा रहेगा वो देखिए, क्या जलवा है, अलग थीम है, जो अब तक बोईसर में पहली बार से होने जा रही है, काफी अलग थीम। चला टीम टाइटन आणि माइकोप संघ कर्णधार या आपण लगेचच, टीम टाइटन संघ कर्णधार। चला लॉट साठी यायचंय, जे जे संघ हजर असतील त्यांनी कृपया इथे लॉट साठी यायचंय। चला लॉट टाकले जातात, माइकोप संघ कर्णधार या, माइकोप संघ कर्णधार यायचंय लगेच, बिगेश या। पहिली सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार दोन संघादरम्यान, एका बाजूला पाहिलं तर टायटन असेल, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय माइकोप संघ। नक्कीच या मॅचचा टॉस करण्यासाठी आपल्या मंचावर उपस्थित माननीय आपले सरावली गावचे उपसरपंच साळुंके साहेब यांना मी विनंती करतोय की आपण या सामन्याचा टॉस करण्यासाठी तुम्हाला मी विनंती करतोय, आपण या ठिकाणी टॉस बॉक्स कडे यायचंय। दोन्ही संघाला जर पाहिलं तर बेस्ट ऑफ लक देईन, या ठिकाणी पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळतोय दोन संघ, आमने सामने असणार आहेत। आणि कॉईन आपण पाहतोय उपसरपंच साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्पिन केला जाईल। यस कॉलिंग असेल माइकोप संघाची, वाईट धावा, धावसंख्या होती ती 1 आणि विजयासाठी 46। आणि इथे मात्र जोहान 11 टायटन संघ साहेबांना विनंती करतोय, दोघी टीमला शुभेच्छा देऊन आपण पुनश्च एकदा विराजमान व्हावे। क्या डिसिजन रहेगा सर, टॉस जिसके हम फील्डिंग करेंगे। अगर देखा जाए तो माइकोप टीम है, एक बड़ा टीम बड़ा नाम है, तो उसके खिलाफ कैसे आपका खेल रहेगा? टीम तो बहुत अच्छी है, बेहतरीन टीम है माइकोप, नाम अच्छा है उसका, हम लोग भी एफर्ट डालेंगे कम से कम 35 साल तक रुकने का। अगर देखा जाए तो अभी सेमीफाइनल का मैच है, कैसा लग रहा है सर? बहुत कॉन्फिडेंस है अंदर से और बहुत अच्छा लग रहा है कि मतलब इतना मेहनत करके टीम हमारी इतना आगे पहुंच रही है। तो शुभकामनाएं आपको, बिगेश टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? की आमचं पण क्षेत्ररक्षण असतं, आता मात्र फलंदाजी करायची। तुमचा जर दोन फलंदाज पाहिला तर नक्कीच मनीष आणि कुणाल इनफॉर्म बॅट्समन आहे, कुणालने तर या मैदानावर जबरदस्त टॅपिंग करून 8 टॅप फटके खेळलाय, तर किती धावापर्यंत नक्कीच मजल माराल? 40-45 प्लस करण्याचा प्रयत्न करू। आज इथून नक्कीच दिग्गज चषक आहेत, साहेबांचा चषक आपण पाहतोय, तो घरी नेण्याचा प्रयत्न असेल का? नक्कीच। काय टीम मध्ये चेंजेस? सेम टीम आहे।
यस बेस्ट ऑफ लक दोघांनी आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच धर्मवीर आनंदगी साहेब चषक 2023 जाऊया ऑनगोईंग मॅच कडे जिथे चालू आहे सामना जर पाहिला तर इनविन्सिबल विरुद्ध जर पाहिला तर डेंजरस बी सलामचे परम मित्र आता बॅटिंग झाली इनविनिबलची बॅटिंग झाली 45 काढलेत डेंजरस 46 जिंकण्यासाठी करायचे आहेत 47 धावा करायचे आहेत चला आमचे परम मित्र निलेश स्पोर्ट्सचे मालक निलेश यांच्याकडनं तुम्हाला तीन चेंडूत कोणीही तीन चौकार मारले तर 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय निलेश स्पोर्ट्सचे मालक बॅटिंगमध्ये टीमने डेंजरसच्या कोणत्याही खेळाडूने अगर तीन गेंदों में तीन चौका लगाते हैं तो निलेश स्पोर्ट्स की तरफ से आपको 500 रुपये का इनाम दिया जाएगा एक बार ही अगेन बाउंड्री लाइन के बाहर चला एक मिनट सामना थांबवा तो समोर डकआउट मध्ये मध्ये बसेने मध्ये जा एक मिनट थांबवा समोर समोर हाँ प्लीज जाइए ना घर के यार रास्ते में बैठते हैं क्या घर के ओके वेरी डन बघा किती हुशार मुल आहेत एकदा पुनः अपना सरकार पुढचा चेंडू ओहा खेला बहुत ही बढ़िया फील्ड यहाँ पे करते हुए क्या फील्डिंग का नजारा है घर घर की कहानी है और ये फील्डिंग का नजारा है रात के अंधेरे में यहाँ पे बड़ा बड़ा काम करता कहते हैं ना छोटी छोटी शहरों में बड़ी बड़ी बातें होती है नाम क्या है विजय दीनानाथ चौहान काय तो अमिताभ बच्चन सा आवाज 24 गेंदे 40 रन 24 चेंडू मध्ये तुम्हाला 40 धावा करायचे आहेत बिल्कुल दोनों हिंदी भाषिक टीम है तो हिंदी में ही हम कॉमेंट्री करेंगे बिल्कुल बढ़िया यहाँ पे ऑर्गेनाइजेशन है काफी लोगों ने किया है दुबई मस्कत से देखते हैं उन्होंने भी कहा कि खूब सुंदर आयोजन तुमच्या मार्गात बघायला मिळतं काल तर यूएईचं म्हणजे माझ्या नाही माझ्या मुलीला कॉल आलाय मुलीला तिकडे बघितलंय माझे रिलेटिव्ह तिकडे राहतात की आत्याजी खूप सुंदर तुम्ही मॅच ऑर्गनायझेशन केलाय आणि खरोखरच या महाराष्ट्राच्या धर्तीवर ज्या दिघे फॅमिलीने जे आमच्यासाठी काम केलंय त्यांचं खरोखरच तुम्ही मोठं योगदान करतात आणि 250 लोकांच्या गोरगरजूंना जो तुम्ही हम फंड जमा करून त्यांना मदत करतात खूप मोठा मोलाचं काम आहे ते पाहायला मिळते पुन्हा आपल्या सरकारला पुढचं आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय शाबीर ओहो शाबीर जी ये क्या कर दिया आपने गलत काम किया घर से निकले सोचा था चिकन लाऊ अंडा लाऊ या मटन लाऊ और बाद में ऐसा चला कि घर में पहले ही मच्छी आ चुकी तो ये गलत काम और गेंद चौके के साथ बाहर इसे लॉस टकले जाता है यहाँ पे लॉस डाल रहे आप आइए इसके बाद जो आपकी मैच है उसके बाद मगर बिल्कुल आप कुनबी प्रीमियर देखना ना भूले दो कैमरे में आपको बिल्कुल चित्रित किया जाएगा और झूम से फिर भेजा जाएगा ये मैच रहेगा और कल ऑरेंज जैसा का फाइनल देखना बोले क्या फिनाले है एक बहुत ही बेहतरीन कोलीवाड़ा में कोली गीत रखा है यहाँ पे हम जुड़े रहते हैं मैं और संतोष पाटिल स्कोर एक रन से आगे बढ़ता हुआ 11 रन हो चुके हैं एक बार फिर गेंदबाजी करते इस गेंदबाज का नाम है छब्बीर है जीत के लिए बनाने 47 एक बार फिर गेंदबाजी करते हुए बैकफुट पे चले गए धीरे से इसको ढकेल दिया कहा चलो मम्मी गुस्से में है तो एक ही रन से बना लेंगे क्यों ज्यादा करेंगे पापा को तो बाद में पटा ही लेंगे खराब में नहीं लेंगे तो चौका लगा देंगे इस तरफ से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन हम जाते हैं ना भैया जी के पास कहते हैं एक डजन केली देना उसे हम 12 कहते हैं ऐसा 12 रन हो चुके हैं जीत के लिए आपको बनाना है 47 रन जो कि मैच देख रहे हैं इनविजिबल वर्सेस डेंजरस बी कल डेंजरस बी रात भर क्या खेले हैं यहाँ पे शॉट बहुत ही बढ़िया फील्डिंग यहाँ पे बिल्कुल गोद में गेंद को बिठा लिया बच्चा जब रोता है ना मम्मी उठाती है गोद में लो लो करते ऐसा यो हो करके गेंद को पकड़ लिया क्या फील्डिंग का नजारा कर रहे हैं काबिले तारीफ उत्तर भारतीयों को मैं कोशिश करूंगा अंडर आर्म में तो काफी बड़ा आप काम करें एक तरफ टाइटन का नाम लूंगा उसके बाद ये इनविजिबल है उसके बाद डीएनसीसी है उसके बाद आप एक बात करेंगे तो डेंजरस बी है तो ये चारों टीम बोल बाला बोसर में अब उनका ही चल रहा है एक बार फिर गेंदबाजी करते हुए बैकफुट पे गए कवर के रीजन में बॉक्स आउट सुसाइड मैं कहूंगा अच्छे चल रहे थे अच्छे खेल रहे थे मोह में आ गए कि आज मुझे जीत के ही जाना है और देख देख को ललवा दे के आपको हलवा खिला दिया और आप पार्क के बाहर कल का प्ले ऑफ द डे था रात के अंधेरे में अकेले आप चलते थे और कहीं टीमों को बाहर निकाला एक मैच तो ऐसा था कि दहसर जीत गई थी मगर आपने जो काम किया था मगर आज ऐसा लगा कि धीमे धीमे चलूंगा मगर आप सुन नहीं पड़े और एक बड़ा शॉट खेलने गए और पार्क विकेट अभी नहीं बल्लेबाज अभिषेक देखना अभिषेक किस तरह से बल्लेबाज ये करते हैं जीत के लिए आपको बनाना है 5 ओवर में 47 अब तक अगर बात करें तो 12 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं
19 गेंदे 35 रन, तो मैच थोड़ा सा टफ ही लग रहा है, मगर कुछ कहा नहीं जा सकता है। हमने देखा था कि तारापुर ने 6 गेंदों में 16 की मैच, 3 गेंदे 2 लाई और मगर वो भी मैच हार गए। ओहो हो, पहले ही बैठ गए थे दोनों पैर जमीन के लगकर, जिसको हम पैरल शिफ्ट कहते हैं। भारत की तरफ से ये शॉट ज्यादा दिलीप से विंगसर कर, इंटरनेशनल में ये शॉट देखने की जो आंखों में खौफियत थी और ऑस्ट्रेलिया के स्टीव वॉ की थी, बैठ जाते थे और छगे लगा देते थे। पैरल सिक्स जो लगती है ना मिड विकेट मिड ओवर की तरफ पे, तो ऐसी सिक्स लगती थी। तो अभी दो ओवर के समापन के बाद स्कोर हो चुका है 12 रन, जीत के लिए अभी बनाने आपको 47, तो अभी भी 35 रनों की दास्तान है 18 गेंदों में। चला टीम मीटिंग कभी करा, टीम मीटिंग कब की, कल हमें वार्निंग मिली है, आज वार्निंग नहीं चाहिए क्योंकि हमें 1 बजे के अंदर मैच खत्म करना है, क्योंकि 12th के पेपर बाकी है, 10th के पेपर, उसके अलावा स्कूल के पेपर भी बाकी है। तो बिल्कुल बच्चे को पढ़ाई करना है, आगे बढ़ेंगे, पढ़ेंगे, इंजीनियर होंगे, नाम रहेगा गाँव का, नाम रहेगा जगत का। एक बार फिर गेंदबाजी करते नए गेंदबाज जिनका नाम है सिब्बू, इस बार राउंड विकेट और बल्लेबाज है। अब भाई देखना है किस तरह से बल्लेबाज करते हैं। बैकफुट पे गए, ताकत ही नहीं है फील्ड में, बिल्कुल कहते हैं ना बीमारी आ जाती है, आदमी थक जाते उस तरह से खेलते तो बिल्कुल ताकत नहीं है। तो अब तक इनविजिबल काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए, 47 का बड़ा टारगेट है। एक बार फिर गेंदबाजी करते हुए बैकफुट पे गए, खेलना चाह रहे कवर में, गेंद कट लेने के बाद पॉइंट की तरफ मुड़ रहे, तब तक एक रन आसानी के साथ पूरा किया और इसे एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन हो चुके हैं। क्या दर्शक है, जहां वहां देखिए दर्शक ही दर्शक है, जो प्यार है आते जी आपका, ये प्यार है धर्मवीर आनंद के प्रतिष्ठान दिघे स्मृति चषक, धर्मवीर आनंद दिघे स्मृति चषक 2023 का यह नजारा। इसके बाद पहला सेमीफाइनल होगा, एक तरफ है एक तरफ बात करेंगे तो आपको मिलेगा माइको किलवा और दूसरी तरफ बात करेंगे तो टीम है टाइटन, टाइटन और माइको, जो कि पहला सेमीफाइनल हम यहां पे देखेंगे। एक बार फिर गेंदबाजी, ओह बढ़िया गेंद, बड़ा शॉट खेलना चाहते थे मगर गेंद सब पर नहीं हो पाया, तो अब तो बिल्कुल दबाव में है, आस्किंग रेट बढ़ता जा रहा है, बड़े शॉट खेलते की कोशिश करते तो बॉक्स के आउट हो जाते हैं, तो बिल्कुल दबाव में डाला है। इनविजिबल बड़ा काम आप कर रहे हैं, कल की रात भर जो टीम की थी नोट आउट है ना, बिल्कुल नोट आउट है, एक रन तो आसानी के साथ ही पूरा हुआ और इस एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन 14 रन। सिब्बू बढ़िया गेंदबाजी करते हुए, एक बार फिर गेंदबाजी करेंगे सिब्बू, ओपनिंग कोटे के ये गेंद, बढ़िया गेंद पकड़ लिया है, पैर को पकड़ लेते हैं जैसे छप्पर होते हैं तो आपसे शरीर से थोड़ी लंबा गेंद डालते हैं जो कि आप ब्लॉक हो जाते हैं तो फिर शॉट नहीं खेल पाते। क्या गेंदबाजी हो रही है, अभी तक इस ओवर में सिर्फ 3 ही रन आए हैं 5 गेंद फेंकने के बाद और स्कोरबोर्ड पे स्कोर है 15, तो बिल्कुल पकड़ लिया है, बिल्कुल मुश्किल की परिस्थितियों में जा रही है डेंजरस बी की टीम। एक बार फिर गेंदबाजी करते हुए, पैसिव शॉट है यहाँ पे 4 रनों के लिए, काफी खूबसूरत शॉट, बिल्कुल मैदानी शॉट है, इस 4 रनों के स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन। तो 3 ओवर हो चुके हैं और 3 ओवर के समापन के बाद स्कोर लगता हुआ 19 रन, जो कि जीत के लिए बनाना है 47। ओके देखिए तो आपके सामने लॉस गिरा दिया, बिल्कुल ये मैच का आप आनंद लीजिए और इस सभी का लॉस हो चुका है, तो टाइम पे जाइए और मैच का आनंद वहां पे लुटिए। पहला प्राइस है 50, दूसरा प्राइस है 25, उसके बाद 5,000 यूट्यूब लाइव और उसके साथ कई प्राइस यहाँ पे रहेंगे। तीनों दिन लाइव है यहाँ पे मैच, बिल्कुल चिराग विद्यालय के बाजू में रहेगा। मीटिंग कभी करा चला, टीम मीटिंग कभी करा, शेवट सी वार्निंग है तुम्हारा, अब तो आखिरी वार्निंग है कि टीम मीटिंग कम कीजिए, फिर फाइनल मैच रहेगी, पुलिस आएगी, आवाज बंद रहेगा, फिर आप कहेंगे ये क्या हो गया, तो उसके लिए हम ही जिम्मेदार रहेंगे। राजकुमार है, आहा क्या वो अदाकारी थी राजकुमार के, जरूर अभी तुम नहीं हमें जानते, सौदागर कहो एक डायलॉग वालों में, इल्लू इल्लू जो गीत आया था और इसमें राजकुमार विलन का काम करते थे। एसपीएल इस ग्राउंड के ऊपर है 9-10-11 सरौली प्रीमियर लीग, कल हमारे जो प्रोपराइटर है
ओम साई के अपने खिलाड़ियों को ढूंढ रहे थे, कैसे खेलते हैं, क्या करना है। कई मालिक यहाँ पे आके बैठे थे, हर किसी के घर में एसपीएल की ट्रॉफी चाहिए। ओम साई 3 दिन लाइव, 2 कैमरे रह गए, बैकफुट पे टैप किया, मगर टैप में ताकत ही नहीं है, तो एक ही रन से संतुष्ट लेना पड़ेगा। तो बढ़िया गेंदबाजी मैं कहूंगा, खूबसूरत गेंदबाजी, बिल्कुल ब्लॉक गेंदबाजी मैं कहूंगा, जैसे डेथ ओवर में ओवर मार में गेंदबाजी करते हैं ना ब्लॉक बॉल में, इस तरह से गेंदबाजी है। इनविजिबल जितने भी आपकी मैं तारीफ करूंगा, बिल्कुल गर्वांगित हूँ आपके गेंदबाजी से, मैं कुछ रूम ही नहीं दे रहे, बड़े शॉट ही नहीं हो रहे, और जो बड़ा शॉट है बिल्कुल ब्लॉक के आउट के बाहर जाते हैं, लेकिन वाइड के रूप में स्कोर एकल से आगे बढ़ता हुआ 21 रन स्कोरबोर्ड पे लग चुके। अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते, नियंत्रित गोलंदाजी ज्याला म्हणतात ना तशा पद्धतीचे गोलंदाजी इकडे तुम्हाला बघायला मिळते। विजयासाठी 47 धावांचं आव्हान घेताना कुठेतरी हा संघ कोलमंडाचा बघतोय, मोठे फटके मारायला मिळत नाही, फटके येतात पण फटका मध्ये ताकद नसते। म्हणजे बघा किती गोलंदाजी सुंदर धार तुम्हाला बघायला मिळते ते इनविजिबल संघाकडनं। इनविजिबल संघाने दोस्ती हो बैकफुट पे गए और गेंद को सीधा खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए, मगर ये बल्ला पहले 2 ओवर पहले चलना चाहिए था, तो बड़ा आस्टिंग रेट कम होता, इस 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन। तो अभी भी बहुत दूर है आप 4th ओवर के, अभी तक मुझे लगता है कि 2 गेंदें हो चुकी है और 2 गेंदों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 25, जो शाम के अंधेरे में बहुत सारे लोग कहते हैं कहाँ जा रहे हैं, तो कहते हैं क्वार्टर, किस क्वार्टर के साथ काफी मजा लेते हैं। 25 चला अपने से पुनः चलो एकदा, यहाँ पे फिर एक बार फिर डिक्लेयर जोन में गेंद जाते हुए, तो एक ही रन से संतुष्ट लेना पड़ेगा, इस 1 रन के साथ आगे बढ़ता हुआ 26 रन। आरिज भी काफी अच्छा मैच का आनंद लूट रहे, रोहित वड़े जी हमारे वो भी मैच लूट रहे, उनको तो नींद ही नहीं आ रही, 3 दिन से देखते एक बार गेंद देखा कि घर में गेंद चल रही है। रोहन वड़े है वो बड़ा मैच करने वाले हैं, अवराम लाख रुपए का मैच उनके बदौलत भी यहाँ हमें देखेंगे बोईसर में। रोहन वड़े कहते हैं कि इधर से भी जाने के बाद नींद नहीं आती है, ये प्यार है आतेज का, ये प्यार है हमारे धर्मवीर चचक का। एक बार फिर वाइड, और आरिफ मेमन की बात करें वो तो रात को सोते ही नहीं है, लड़न जी नींद निकालते हैं उनका नींद भी वो निकाल लेते हैं। ओ बढ़िया गेंदबाजी, मगर एक बार एक आसानी के साथ 1 रन स्कोर, 1-22 के रूप में स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 28 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं। तो 4 ओवर हो चुके हैं ना, तो 4 ओवर के समाप्त के बाद स्कोर ओवर हो चुका 20, अब चाहिए 6 ओवर 6 गेंदों में 8 गेंदे बाकी है। एक बार फिर गेंदबाजी करते हुए राजकुमार बढ़िया गेंदबाजी अभी तक कर रहे हैं, क्रैश शॉट और यहाँ पे गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए, एक्स्ट्रा कवर के रीजन पे ना कर स्ट्रोक था, दोनों जो झुक गए मगर आंखें छुप गए, झुक तो बिल्कुल गए थे मगर आंखें छुप गए, उसके बाद गेंद बाहर निकल गए 4 रनों के लिए। मीटिंग ना करें, या आखिरी वार्निंग है आपको, 1 ओवर में 1 ही बार मीटिंग करना है, क्यों नहीं हम पर बताइए उन्हें, हम पर जाइए अंदर, 1 बार 1 ही मीटिंग करना है। मैं हम पर तो बीच में चला जाता यार, क्यों डरना है हमें हम पर। अरे कान पकड़ो उनको, सिखा दो, बच्चा अभी तक तो दूध पी रहा है। चला स्कोर 32, एक बार फिर राजकुमार गेंदबाजी करते हुए, ये 1 ही ओवर में 1 ही बार टीम मीटिंग रही, ये पहले से रूल है। और स्ट्रेट स्ट्रेट, चलो चलो ठीक है हम पार देखेंगे, हमें तो पता है मगर हम नहीं बता सकते, उनका काम ही वो है। बहुत ही बेहतरीन मैच, बिल्कुल काटे की टक्कर, एक सरफ है। चला दोनों फलंदाज जाऊ नका, ही का सवय लागले तुम्हाला मला कळत नाही, दोन पंच जर गोष्ट करत असतील ना तर जायचं नाही, आमच्या ओवर मध्ये तसं दर्शनच घडत नाही हो, दोन पंच खेळत असतील बाजूतून बाहेरच काढतोय, उन्हें उनका काम करने दीजिए ना, जजमेंट उनको काय को रखा है, अगर ऐसा ही चलता तो हम पर काय को रखते थे, फिर 2 बल्लेबाज और बाकी फील्डर खेल सकते थे। चला बघा हम पर काय घेता का,
हम पर जल्द कोरिया क्या कर रिव्यू लेना है क्या है रिव्यू है हाँ चला यहाँ इसे भगा गया चला इसे रिव्यू दिया है तब तक सुनेंगे गीत धन्यवाद डीजे होली का गीत तो आज ही बजा लिया उधळीत ले रे गुलाल म्हणजे होळीमध्ये गुलाल उधळतात ना तसा रंग आजच चला जातोय आणि हा रंगाचा स्वाद बघायला मिळतोय मला वाटतंय बघूया पुन्हा पुन्हा इथे विजयी होतो का तो म्हणजे मायकोप केळवा आमचे आष्टविनी ताईचे लग्न आमचे आष्टविनी ताईचे लग्न धन्यवाद डीजे जावायला जर बोलवलं हळदीला आणि पहिला जावायचा मान असेल तर बिचारचा खिचा खाली होतो का असंख्य मेवणे लोक येतात भाऊजी पोसत द्या आणि ही खरी संस्कृती बघायला मिळते व्हाट आर थिंकिंग अ सॉन्ग ब्युटिफुल पुन्हा एका गीताकडे जाऊया संतोष असला ना की चार चार लागले जातात कोणी बाळ आहे चांगलं समालोचन करतोय धन्यवाद डीजे पण आमच्या आगवणच्या खाडीत नेवट्याच गुळ झाला कारण केमिकलचं पाणी आलं नेवट्याच गुळ झाला बघा कशा पद्धतीचं काम झालंय प्रदूषण मुक्त म्हणे महाराष्ट्र करायचं आहे पण आता तुम्ही जर फिरलात ना तर नाकाला श्वास घेणे कमी पडायला बघते बात तो बडी बडी करते है क्योंकि छोटी छोटी शहरों में बडी बडी बात होती है चला पंचायत डिसिजन देतील चला द्या तुमचा डिसिजन आहे आउट आहे यस व्हेरी डिसिजन परफेक्ट आउट होताच आम्हाला दिसतं पण आम्ही सांगू शकत नाहीये कारण समालोचन फक्त आमचं वर्णन ते करायचं आहे बाकीचं काम तुम्हाला करायचं आहे चेंडू पायाला लागला तेव्हा स्टंपला आदळला तेव्हा बॅट्समनची बॅट पुढे होती बाकीचे समालोचन लगेच सांगतील आउट आहे आउट आहे पण आपलं काम काय फक्त समालोचन करा डिसिप्लिन ह्याला म्हणतात निश्चितच संतोष म्हणा आमचा समालोचक अजित पाटील म्हणा हे गुणी दोन मित्र माझ्याकडे तर संदीप गावण प्रमोद शेडगे चांगला करतो नो डाऊट हा देखील मित्र आहे पण संदीप गावणचं मी आवर्जून फोन करेल की संदीप गावणचं व्यक्तिमत्व सर कशाला घाबरायचं ज्याच्याकडे कला ज्याच्याकडे चांगला स्पीच असेल तो आयुष्यात पुढे जाईल निश्चितच पाहायला मिळते आता बाकी बघतो आलोक तर फलका धावसंख्या लागलाय स्कोरबोर्ड पे स्कोर लागतो 32 चार ओवर कम्प्लीट आहे अभि चाहिए टोटल स्कोर आपको और 25 6 गेंदों में 15 रन चलो आपस में बात न कीजिए आप अपना काम कीजिए फिर सजाइए चलो फिर सजाइए 6 गेंदों में 15 रन क्या मुकाबला यहां पे चल रहा है और लड़न जी का भी यहाँ आ रहा बिल्कुल लड़न जी आइए मंच पे हम तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत या मंचावर करतोय मर्दानी बाळा असताना भगवान स्वतः झेंडा हातात घेताना असंख्य वेळा आपण बघतोय ते आपले लडन जी आरिष्ठ भाऊ बघायला मिळतात लडन जी बिलकुल शुक्र गुजारो लडन जी ये गीत है राजाचा बाण बघा आला मस्तीची छान बघा आला ये गीत आपके स्वागत केलं बजा 6 गेंदे 15 रन ये गेंद है और ये बाउंड्री के बाहर कर रहा है
अभी अगर एक और चौका लगाएंगे तो निलेश स्पोर्ट्स की तरफ से आपको मनीष गाला की तरफ से 1000 रुपए का इनाम दिया जाए, क्या आप हकदार बन पाएंगे, 1000 रुपए ले पाएंगे? आने वाले गेंद बताएंगे, 4 गेंदे 7 रन और यहाँ पे विकेट का पतन, बहुत अच्छी फील्डिंग यहाँ पे। पुरुषा चेंडू हाथ आटा गोलंदाज मगर 3 चेंडू 7 धावा ओखो यहाँ पे तो ये काम कर दिया था, रस्सी डाल के फैन पे लटक गए, 3 गेंदों में 7 बनाते, बड़ा शॉट ड्राइव कर रहा था, कितने मिलते थे, एक ही मिलता था,